जिथे शब्द होती निशब्द, तोच हा निसर्ग असामान्य। थेंबा थेंबातून बनती रंग हे एक विलक्षण सत्य। दापोली आणि मी एक वेगळंच समीकरण आहे, तसेच दापोलीतील प्रोम ग्रुप आणि मी एक स्पेशल नातं आहे। प्रोम ग्रुपच्या जनक जांभा नगरी, जांभा सिटी, कुटुंब अशा अनेक प्रोजेक्टशी मी कुठल्या ना कुठल्या प्रकारे जोडले गेले आहे। आता मला असं कळलंय की प्रोम ग्रुप दापोलीमधील साखळोली गावात बंगल्यांची एक वैभवशाली वसाहत उभारत आहे, ज्याचं नाव आहे इंद्रधनू विलेज सप्तरंगी पाऊलवाटा। नमस्कार, मी तात्या। इंद्रधनू विलेज मध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार मॅडम, इंद्रधनू विलेज मध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। चला मॅम, थोडा वेळ थांबायला लागेल, तुषार सर येतील इतक्यातच। चालेल ना, काही हरकत नाही। नमस्कार रुपाली। नमस्कार सर, कसे आहात? एकदम मस्त। अरे वा, सो वेलकम टू इंद्रधनू विलेज। या तर मग। कसं आहे ना सर, दापोलीत आल्यावर नेहमीच एक वेगळी एनर्जी मिळते। धन्यवाद। प्रोम ग्रुप आणि भारतीय संस्कृती खरच घट्ट जोडलेली वीण आहे। सर, सर्वप्रथम इंद्रधनू विलेज या तुमच्या नवीन प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा। मनापासून धन्यवाद। सर, किती बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे हा? हा 101 बंगल्यांचा प्रकल्प आहे आणि 12.5 एकर वरती अशी विस्तीर्ण पसरलेली ही टाउनशिप आहे। आणि बंगल्यांचं स्ट्रक्चर? याच्यामध्ये 1 BHK, 2 BHK, 3 BHK अशी सगळी स्ट्रक्चर्स आहेत। आणि एरियाचं जर म्हणालीस, 630 पासून 1315 पर्यंत आहे। आणि याच्यामध्ये खास विशेष करून 4 डिझाईन स्ट्रक्चर्स आहेत। 4 डिझाईन स्ट्रक्चर म्हणजे? 4 डिझाईन स्ट्रक्चर, मला असं वाटतं की एक काम करूया, कारण आपला सॅम्पल बंगलो रेडीच आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो आणि चालता चालता बोलू। चालेल ना, नक्की। 4 डिझाईन आर्किटेक्चरल म्हणजे आमच्याकडे या बंगल्यांमधले 4 पॅटर्न्स आहेत। 1 BHK आहे, 2 BHK, 2 BHK मध्ये 2 पॅटर्न्स आहेत। एक ग्राउंड फ्लोरी 2 BHK आहे, जो आमचा मोस्ट सेलिंग फॅक्टर आहे, जो आम्ही इथे कंटिन्यू केलाय। आणि त्याचबरोबर 2 BHK ग्राउंड प्लस 1, ओके, आणि अजून एक 3 BHK जो थोडा प्रीमियम कॅटेगरी मध्ये जातो। काय होतं, बऱ्याच वेळेला कोकणातलं घर म्हटलं आणि कोकणातला बंगला म्हटला की माणसं खूप येतात, गेट टुगेदरचे प्रोग्राम्स होतात, मग अशा वेळेला काय होतं, अर्थ कुठे तर आपलं बाथरूम मध्ये। म्हणून आम्ही करताना काय केलं की 1 BHK ला सुद्धा 2 बाथरूम गेली। आमचा जो 2 BHK मोठा जो आहे, म्हणजे ग्राउंड प्लस 1 जे स्ट्रक्चर आहे, तिथे सुद्धा 2 च्या ठिकाणी 3 बाथरूम आहेत। आणि 3 BHK ला सुद्धा 3 च्या ठिकाणी 4 बाथरूम दिलेत। म्हणजे होतं कसं की माणसं जरी भरपूर आली तरी माणसाचं अडत नाही। तर या सगळ्या गोष्टी, म्हणजे ज्या वेळेला आम्ही आमचे 3 प्रोजेक्ट पूर्ण झाले, त्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी शिकलो आणि त्याप्रमाणे अडॅप्टेशन्स करत गेलो आणि वेगळे पण आणत गेलो। तर मग चला पाहायचं। खूप सुंदर वाटतंय आर्किटेक्चर। प्रश्नच नाही, कारण जर याच्यामध्ये पाहिलं ना तर प्रत्येक बंगलो, प्रत्येक घर हे वास्तुशास्त्रानुसार कसं बनेल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलाय। आणि मेन फोकस आमचा या बंगल्यांमध्ये असा आहे की तो म्हणजे गार्डनचा, म्हणजे या बंगल्याचं गार्डन तो बघण्यासारखंच आहे आणि त्याचबरोबर या बंगल्याचं इंटेरियर सुद्धा बघण्यासारखं। सर, मी हे फ्लोरिंग बघतीये किंवा हे रंग किंवा हे दरवाजे, माझ्या असं लक्षात येतंय की प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट आपल्या युटिलिटीजचा दर्जा मल्टिप्लाय होतोय। अर्थातच, कारण पहिले 3 प्रोजेक्ट झाले आणि आता हा 4th प्रोजेक्ट, त्याच्यामुळे आपण अपग्रेड होणंही गरजेचंच आहे। मग त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी असोत, म्हणजे अगदी इलेक्ट्रिकल फिटिंग पासून असो किंवा प्लम्बिंग पासून असो, कुठलं इव्हन फ्लोरिंग जे असेल, ज्याच्यामध्ये दर्जामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही। त्याच्यामुळे काय होतं की दर्जा उत्तम मिळतो आणि घरही उत्तम मिळतं। टेक्निकल गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात आणि आपण त्याला फारसं महत्व देत नाही। ज्यावेळेला हा प्रकल्प होत असतो
त्यावेळेला ह्या प्रकल्पामधलं असलेलं हे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर ही असलेली हाईट म्हणजे जवळजवळ 12 फुटाची ही हाईट आहे. आतमध्ये चिरा असल्यामुळे थंडावा राहतो. प्लस तुम्ही हे सगळं फिनिश पाहिलं तर हे फिनिश जिप्सम फिनिश आहे म्हणजे POP-च्याही वरची क्वालिटी म्हणजे जिप्सम. ज्याच्यामुळे कसं होतं तुमच्या ज्या वॉल्स असतात म्हणजे ज्या भिंती असतात त्या अत्यंत काटेकोरपणे म्हणजे अगदी स्लाइस कट अशा वॉल्स असतात. हे तुम्ही पाहताय ते इंटिरियर्स आहे. पण ह्या ठिकाणी म्हणजे राईट फ्रॉम द पहिल्या प्रोजेक्टपासून ते या प्रोजेक्टपर्यंत आम्ही काही गोष्टी अत्यंत कटाक्षाने पाळल्या त्या म्हणजे भूकंपरोधक स्ट्रक्चर. मग भूकंपरोधक म्हणजे काय तर आपण ज्यावेळेला हे स्ट्रक्चर बांधत असतो त्याला तेवढं खणावं लागतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे M52 ग्रेड कॉन्क्रीट आहे ते वापरावं लागतं आणि ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आता ज्यावेळेला आम्ही ही टाउनशिप करतो त्यावेळेला ह्या टाउनशिपमध्ये पाण्याची व्यवस्था म्हणजे लोकांना ॲडिक्वेट वॉटर सप्लाय हा पूर्णपणे मिळाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं प्रयत्न असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमची जी USP आहे ती म्हणजे आमचा मेंटेनन्स. कारण आज प्रकल्प बांधल्यानंतरचा जो असणारा मेंटेनन्स आहे जो आमच्या ताब्यात असतो त्याच्यामुळे तुमचा बंगला हा सुंदरच राहतो. म्हणून आम्ही कायम हेच म्हणतो की आम्ही जे बोलतो ते नेहमी करतो. कारण इथे शब्दाला किंमत आहे म्हणूनच क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. सर, मॉड्युलर किचन आणि फर्निचर तर आपल्याच फॅक्टरीमधलं असतं त्यामुळे त्याच्या दर्जाबाबत काही शंकाच नाही. ॲब्सोल्युटली राईट. सर, हे खरंच खूप मस्त आहे. कंप्लीट प्रायव्हसी. सिक्युरिटी आणि प्रायव्हसी दोन्ही आहेत आणि ही गेटेड कम्युनिटी आहे. NA प्लॉटिंग जरी असलं तरी गेटेड कम्युनिटी बरोबर CCTV सर्वेलन्स सुद्धा या ठिकाणी आहे. मग चला जाऊया पुढचं पाहायला. सर, मला असा फील येतोय की या प्रोजेक्टचा कन्सेप्ट एकदम फ्रेश आणि हॅपनिंग आहे. ॲब्सोल्युटली. पण याविषयी मी फारसं काही बोलणारच नाही. म्हणजे हा आता आमचा इंद्रधनूचा जो इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे याविषयी तुम्हाला आता आमचा पुढचा तरुण प्रतिनिधी CEO प्रतीक जोशी याविषयी भरपूर काही सांगेल. हा बघा, फील्डवरतीच आहे प्रतीक. तुझी ओळख करून देतो. हा प्रतीक जोशी आमचा CEO. नमस्कार. आणि या रुपाली वीरकर. नमस्कार. सो ओव्हर टू यू. इथे येताना निसर्गाचा खूप छान फील आला आणि हे लोकेशन तर काय टॉपच आहे. प्रतीक, या कन्सेप्ट बेस्ड प्रोजेक्टचा मॉडर्न आउटलुक जाणून घेण्यासाठी मी खूप आतुर आहे, सो प्लीज शूट. येस, नक्कीच. इंद्रधनू हा जो प्रकल्प आहे हा अगदी इंद्रधनूच्या नावाप्रमाणे म्हणजे त्याच्यात असणाऱ्या रंगाप्रमाणेच कम्प्लिटली विभागलेला आहे. म्हणजे जे इंद्रधनूचे कलर आहे ज्याला आपण ताना भिनी बाजा जे म्हणतो तर याच 7 रंगांमध्ये हा जो पूर्ण प्रकल्प आहे तो विभागलेला आहे. म्हणजे अगदी 1 BHK स्ट्रक्चर, 2 BHK स्ट्रक्चर, 3 BHK स्ट्रक्चर, एमिनिटीचे ओपन स्पेसेस, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या 7 भागामध्ये विभागलेल्या आहेत. इव्हन आमची मार्केटिंगची जी थीम लाईन आहे ती सुद्धा याच्यावरतीच आधारित आहे. ती म्हणजे अशी की सप्तरंगी पाऊल वाटा. ओके. आणि आमची जी कॅम्पेन लाईन आहे ती कॅम्पेन लाईन आहे की रंगीत दुनियेची सफर करूया, सप्तरंगी पाऊल वाटाने आयुष्यात रंग भरूया. अरे वा. ओव्हरऑल आम्ही ही एकच थीम घेऊन पुढे जातोय. माइंड ब्लोइंग. अँड आय एम शुअर या प्रीमियम प्रोजेक्ट मधील लाईफस्टाईल अमेनिटीज देखील व्हायब्रंट असतील. नक्कीच. अमेनिटीज वरती आम्ही खूप फोकस केलेला आहे या प्रोजेक्ट मध्ये. आणि अमेनिटीज आम्ही 4 वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा पहिला भाग अमेनिटीचा तो आहे तो म्हणजे वेलनेसचा. तर वेलनेस म्हणजे सुदृढ आयुष्य, निरोगी आयुष्य. मग ते योग्यपणे राखण्यासाठी आम्ही इथे अमेनिटीजमध्ये काय देतोय तर प्रत्येक बंगल्यामध्ये एक फर्स्ट एड किट असणार आहे. त्याच्यानंतर ऑन कॉल अँब्युलन्स सर्व्हिस इथे असणार आहे. त्याच्यानंतर इकडे आपण एक गजिबो करतोय, इथे योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता, ओपन जिम देखील आहे, जॉगिंग ट्रॅक आहे जॉगिंग करण्यासाठी, वॉक करण्यासाठी. हा व्ह्यू बघितलात? अमेझिंग आहेस ना. अजून वर आहे जायचं? हो, चला ना. वेलनेस नंतरचा आपला दुसरा जो भाग आहे अमेरिडीचा तो आहे एंटरटेनमेंट अँड लीजर. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याला थोडा अजून ब्युटिफाय करण्यासाठी आपण तो जो सगळा भाग आहे तो या असा हिलच्या साईडला जरा करतोय.
आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय, तर एक मिनी मॉल करतोय, म्हणजे ज्या गरजेच्या वस्तू असतात, ग्रोसरी ज्या असतात, नीड्स असतात, तर त्या या प्रकल्पामध्ये लोकांना इथेच मिळतील. अरे वा. त्याच्यानंतर आपण एक ओपन पार्टी लॉन करतोय, गेट टुगेदर करण्यासाठी असेल, पार्टीज वगैरे करण्यासाठी असेल, मिनी हॉल पण आहे, छोटे फॅमिली फंक्शन्स असतात तर ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतर सेपरेट एक मोठं गार्डन सुद्धा असणार आहे, त्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्याच्या साधनं ठेवली जातील. प्रत्येकाला एक सेपरेट गार्डन सुद्धा आपण देतोय प्रत्येकाच्या बंगल्यामध्ये, त्यांना तो त्यांचा प्रायव्हेट टाइम पण स्पेंड करता येईल. तो एंटरटेनमेंट लीजरमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आपला असणार आहे की स्विमिंग पूल आपण देतोय. अरे वा. छान पैकी पाण्यात आरामात शांततेमध्ये बसता येईल. एंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स हे एकत्रच जातात. नक्कीच. तर स्पोर्ट्स साठी काही वेगळं आहे? आहेत ना. स्पोर्ट्स साठी आपण इथे काय करतोय, तर क्रिकेट आणि फुटबॉलचं टू इन वन टर्फ करतो इकडेच. अरे वा. त्याच्यानंतर बास्केटबॉलचं पण एक टर्फ आहे, आणि लहान मुलांना खेळण्यासाठीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण आपण इथे करतोय. हे करण्यामागचं कारण असं आहे की आज मुलांना खेळण्यासाठीची साधनं उपलब्ध नाही होत पटकन, किंवा ते ग्राउंड उपलब्ध होत नाही, तर तो त्यांना इथे पूर्णपणे अनुभव घेता यावा म्हणून आम्ही या साईडला या सगळ्या गोष्टी इथे करतोय. मस्त. आणि मग या सगळ्यामध्ये काही मेंटेनन्स किंवा वॉटर मॅनेजमेंट सारख्या गोष्टी, या युटिलिटीजचं प्लॅनिंग कसं आहे? आहे ना. आपल्या एमएडी मधला चौथा जो सेगमेंट आहे, शेवटचा सेगमेंट, तो आहे कन्व्हिनियन्सचा. कन्व्हिनियन्स म्हणजे कसं असतं की आपल्याला एक कम्फर्टची एक सवय झालेली असते आणि त्या कम्फर्टच्या बाहेर आपण पटकन येत नाही, आणि तोच कम्फर्ट तुम्हाला इथेही मिळावा म्हणून यासाठी आम्ही इथे काय करतोय कन्व्हिनियन्समध्ये, जसं तुम्ही म्हणलात वॉटर मॅनेजमेंट, तर पाण्याची मुबलक सोय इकडे असणार आहे. इथे लोकांना पाण्याची टंचाई होणार नाही, प्रत्येक बंगला हा फुल्ली जनरेटर बॅकअप असेल, फुल्ली फर्निश आपण बंगलो कन्सेप्ट देतोय. म्हणजे इथे घेणाऱ्या बंगलो ओनरला स्वतःचं फर्निचर किंवा स्वतःचं जे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस वगैरे सुद्धा म्हणा, हे बाहेरून विकत घ्यायची गरज नाहीये. आज आपण ते सगळ्या पॅकेज सकट इकडे देतो आहे. त्याच्यानंतर पिक अँड ड्रॉपची आपण फॅसिलिटी देतोय. उद्या समजा कोणी रेल्वे स्टेशनला वरनं आला किंवा बस डेपो वरनं कोणी येणार असेल, त्यांना आपण तो पिक अँड ड्रॉप आपण देणार आहोत. चार्जेबल बेसिसवरती एक व्हेकल असेल तर ते आपण त्यांना गोष्टी देतोय. याच व्यतिरिक्त आपण इकडे एक इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि दोन बायसिकल्स पण ठेवणार आहोत. म्हणजे कोणाला प्रकल्पाच्या प्रकल्पात फिरायचं असेल किंवा इथे कुठे बाहेर जायचं असेल तर त्याचा ते यूज करू शकतात. 3 वर्ष मेंटेनन्स आपण इकडे देतोय. तुमचं बंगलोचं इंटरनल क्लिनिंग असेल, गार्डन क्लिनिंग असेल, प्रॉपर लाईट्स असणार रोडला, 9 मीटर वाईड इथे म्हणजे मोठे रोड्स आपल्याकडे असणार आहेत. कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने अजून एक सगळ्यात महत्वाचा आम्ही मुद्दा जो इथे मांडतोय तो म्हणजे आम्ही क्रोमचं स्वतःचं एक ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे, आणि हे ऍप्लिकेशन आता प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, iOSच्या ऍप स्टोअरवरती पण लवकरच आता ते येईल. तर ते ऍप्लिकेशन असं असणार आहे की ज्या ग्राहकाला बंगला घेण्यास ते इच्छुक आहेत तर त्यांनी ते आपलं ऍप डाउनलोड केलं तर त्याच्यात त्यांना सगळ्या गोष्टी त्या प्रोजेक्टच्या बघायला मिळतील. ऑनलाईन ब्रोशर त्याच्यामध्ये असेल, बंगलोचे 3D व्ह्यूज त्याच्यामध्ये असतील, आम्ही पहिले काय काय गोष्टी केलेल्या आहेत, कुठले कुठले प्रोजेक्ट केले त्याची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे, किंवा क्रोम ग्रुप ऑफ कंपनीज नक्की काय आहे याची पण माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर जो बंगला इथे घेणार आहे त्याला घेतल्यानंतरची जी सर्व्हिस असते, डिमांड लेटर असतं, ते रिसिप्ट असतात, कामाचे फोटो असतात, अपडेटचे फोटो असतात, तर या सगळ्या गोष्टी आम्ही इकडे कन्व्हिनियन्समध्ये करतोय. म्हणजे कस्टमरला एक कम्प्लीट हॅसल फ्री सर्व्हिस देण्याचा आमचा पूर्णपणे इथे मानस आहे. प्रतीक, तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या मनात हा प्रश्न येतोय की इतकी वर्ष या क्षेत्रात असून सुद्धा कंपनीकडून कन्स्ट्रक्शन किंवा इतर सेवा सुविधांच्या दर्जांमध्ये इतकं सातत्य कसं राखलं जातं? सातत्य म्हणजे तुमचं या शब्दातच माझं उत्तर आहे. बघा, सातत्य कुठल्याही गोष्टीत असेल ना तर माणसाची किंवा कुठल्याही गोष्टीची प्रगती ही खूप वेगाने होते. सो ट्रू. खरंय. सातत्यासोबत अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे विश्वासार्हता. विश्वासार्हता ही सगळ्याच बाबतीमध्ये खूप महत्वाची असते, आणि आमची म्हणजे प्रोमची लेगसी हीच आमची विश्वासार्हता आहे. आधी तुम्ही माझ्या काकांसोबत बोलत होतात, मग त्यांनी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून दिलं, तर हीच आमची लेगसी आहे. म्हणजे पिढ्याने पिढ्या ती गोष्ट पुढे होत राहणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हवं ते सारं काही, त्याच्याशिवाय अधिक काही. आणि माझ्या टीमवरती पूर्णपणे विश्वास आहे की ही प्रोमची लेगसी आम्ही अशीच पुढे नेत राहू. आणि त्यासाठी इंद्रधनु विलेज व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. फिरून जमला असेल चला थोडा श्रम परिहार करूया. मी अजून थोडा वेळ इथे घालवला तर चालेल? नक्कीच, काही हरकत नाही. टेक युअर टाइम. स्वप्नातले घर तुझे नि माझे, मनाच्या कप्प्यात वसवले जसे, चित्र आपुले सतत खुलत जावे,
रंग इंद्रधनुचे भरत राहावे असे। इंद्रधनु विलेज सप्तरंगी पाऊल वाटा, आपल्या स्वप्नांचे रंग बुक करण्यासाठी आजच संपर्क करा। इंद्रधनु विलेज मध्ये या आणि आपल्या परिवाराचे सप्तरंगी भाव विश्व समृद्ध करा।